पुण्यात बाप्पांचं उद्या आगमन होतं या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक अतिशय कडक बंदोबस्त ठेवलेला आहे नेमकी कशी तयारी या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश अमीदे, कुमार सर सर स्वागत तुमचं कशी तयारी पहिला गणपती गणपती उत्सवासाठी सर्व प्रकारचे नियोजन आणि तयारी पोलीस दलांकडून करण्यात आलेली आहे आम्ही स्वतः आणि आमचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गणपती मंडळांसोबत वेगवेगळे बैठक घेतले घेतलेली आहे आणि चांगली समन्वय त्यांची सोबत आहे जे काही प्रश्न त्यांचे असतील त्याचे निराकरण करण्याची पण प्रयत्न करण्यात आलेली आहे या कालात क्राऊड मॅनेजमेंट असतील ट्रॅफिक रेग्युलेशन असतील क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज मंगलसूत्र चोरी असतील किंवा मोबाईल चोरी असतील इफ टीजिंग असतील सर्व प्रकारची गोष्टीला विचार करून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आलेली आहे एकंदरीत अंदाजन सात हजार पोलीस अधिकारी कर्मचारी या कालात बंदोबस्ताला राहणार आहे तयारी आमची पूर्ण आहे गणेश भक्ताला कोणत्याही प्रकारची त्रास होणार नाही ही आमची विशेष काळजी आणि विशेष प्रायोरिटीचे विषय आहे आम्हाला विश्वास आहे की सगळ्यांची सहकार्याने अत्यंत चांगल्या रीत्याने बंदोबस्त सर लेझर बंदीवरती चांगला इम्पॅक्ट दिसला दह्याणीमध्ये आता तुम्ही त्याच्याही पुढे जाऊन दारूबंदीसाठी आग्रही आहात कारण आपल्याला माहिती आहे न, न मद्यपान केलेली ही मंडळी युटिझिंग करतात आणखी आणि गुन्हे गुन्ह्यात सापडतात ते कसं पूर्ण शहराला ऑलरेडी नेहमीप्रमाणे प्रथम दिवस आणि लास्ट दोन दिवस म्हणजे सतरा आणि अठरा जोपर्यंत मिरवणूक संपत नाही तिथे ऑलरेडी डे करण्यात आलेली आहे जे कोर एरिया फराजखाना विश्रामबाग आणि खडक पोलीस स्टेशनची एरिया आहे जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी या कालात होते गणेश भक्त महिला सिनियर सिटीजन मोठ्या प्रमाणात येते तिथे पब्लिक पीस अँड ऑर्डर मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून सात ते अठरापर्यंत डे व्हावी अशी आम्ही प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवलेले आहे ते संबंधित विभाग त्याच्याबद्दल योग्य निर्णय घेतील संबंधित विभागानं हे नाही संब्द, विभागा केलं तर तुम्ही तुमच्या अधिकारात करू शकतो आम्हाला काही स्पेसिफिक एस्टॅब्लिशमेंट ज्यांचे रनिंगमुळे कायदा व वा सुव्यवस्थावर विपरीत परिणाम होत आहे अशा जर दिसून आल्या तर जे आम्हाला प्राप्त अधिकार एकशो बयालीस दोन बॉम्बे ऍक्ट मध्ये त्याचे वापर संबंधित ठाणेदार करतील दुसरं सर पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्ध डोकंवर काढताना दिसतं जरी कौटुंबिक वादातून ती खून झाला असला तरी पण दुसऱ्या एका टोळीचा सहभाग होता कसं कंट्रोल डेफिनेटली अशा प्रकारचे टोली किंवा क्रिमिनल एलिमेंट जर अशा प्रकारचे प्रयत्न पुढे केला तर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल अशा लोकांना असे सातशे छप्पन आरोपीयांना शहरात आयडेंटिफाई करण्यात आलेली आहे त्याच्या प्रो रीत्याने आमचे पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच ऑलरेडी त्याच्याविरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे टोली युद्ध कोणताही परिस्थितीत आम्ही शहरात होऊ देणार नाही शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहत होता पुढे पण राहतील यासाठी पोलीस दल पूर्णपणे सक्षम आहे एक हे ॲबेलेशन जे झाला त्याच्यावर काय कारवाई करायची त्याचे पुन नियोजन सुरू आहे यांना सगळ्याला जे अशा प्रकारचे गुन्हेगारीमध्ये सामील होते त्यांना आठवण राहील की अशा प्रकारचे मिसएडव्हेंचर त्यांनी पुणे शहरात केला होता हे टोळी युद्ध होतं की कौटुंबिक वादात नव्हतं ती आम्ही पूर्वी सांगितले हे कौटुंबिक वादामुळे जे जे काही लांब गेलेले या विक्टीम फॅमिलीवरून जे क्रिमिनल एलिमेंट्स होते त्याचे मदत हे कौटुंबिक सदस्यांनी घेऊन हे घटनाला अंजाम दिलेले तर दुसरं असं पोर्शे कारमध्ये सुनील टिंगरे यांची चौकशी झाली असं स्वतः पालकमंत्री म्हणाले होते नेमकी कधी कुठं मी कोणाचाही डाव घेणार नाही कोणाची चौकशी झाली कोणाची चौकशी झाली नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की जे जे ज्यांचे ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग दिसून आला किंवा सहभाग बद्दल आक्षेप समोर आली किंवा सहभाग बद्दलची एलिगेशन माध्यम किंवा वेगवेगळे लोकांकडून झाली असे सर्व प्रकारचे लोकांची चौकशी झालेली आहे सर खर तर तुम्ही आल्यापासून शहरातले दोन नंबर अवैध धंदे बऱ्यापैकी बंद आहेत तुम्हीच बॅन के केलेले आहेत पण काही असंतुष्ट मंडळी म्हणजे समाजकंटक मंडळी पुन्हा किरकोळ घटना वादात न एखादी घटना मोठी करून पुन्हा पोलिसांना बदनाम करण्याचा असं एक प्रयत्न होतोय असं वाटतं राईट टू क्रिटिसाईज हे लोकांचे मूलभूत अधिकार आहे फंडामेंटल राईट right आहे क्रिटिसाईज करावी लोकांनी त्यामध्ये आम्हाला काही फरक पडत नाही क्रिटिसिझम आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह रित्याने घेतो जे आम्हाला करेक्टिव्ह करून सुधार करायची गरज आहे ते करतो इतर जे फालतू क्रिटिसिझमला आम्हाला जास्ती काही फरक पडत नाही आम्ही प्रामाणिकतेने पोलीस विभाग प्रोफेशनल रीत्याने कारवाई करता है, आनी करत आहे आणि पुढे पण करत राहतील कायदा सुव्यवस्था असतील किंवा इतर जे काही जबाबदारी पोलीस दलाला आहे ते पूर्णपणे हाताळण्यासाठी सक्षम आहे इमानदारी पारदर्शकता कोणत्याही प्रकारचे अवैध धंदेला आम्ही इग्नोर करणार नाही ही पोलिस दलाची भूमिका आहे अशा कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे दिसून आल्यास अत्यंत कडक कारवाई त्यांच्या विरुद्ध करायची अलीकडे या टोळ्यांकडनं अंडरएज मुलांचा वापर होतो अल्पयीन मुलांचा परवाच्या घटनेत बघितलं मग केवळ हॉटस्पॉट दिलं नाही म्हणून खून करण्यात आलं हे सगळी ड्रग ड्रग मंडळी बरोबर आहे आम्ही चाइल्ड इन कन्फ्लिक जे जुवेनाईल्स आहे त्यांचे वर मॅनेजमेंट आणि त्यांचे काय आला घालण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना गरजेच्या आहे ते पण सुरू करण्यात आलेली आणि गांजाविरुद्ध अत्यंत मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू करण्यात आलेली आपल्याला परिणाम देशाल यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत आणि कसल्याही परिस्थितीत पुण्यातील कायदा व्यवस्था ही राखलीच जाईल आणि जर कोणी त्यात आडयत असेल आणि अशांतता निर्माण करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे